समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिस महाराष्ट्र स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या इव्हेंटमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने या इव्हेंटसाठी आणि त्याची पायाभरणी करण्यासाठी इथे उपस्थित झालात. आपल्या इंडस्ट्रीतले सगळे मोठमोठे मान्यवरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुम्हा सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो की तुम्ही सकाळ माध्यम समूहाच्या या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आम्हाला या नव्या इनिशिएटिव्हसाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहात. गेल्या 87 वर्षापासून सकाळ माध्यम समूह सकाळ या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करत राहिलं आहे. नुसतं न्यूजपेपरच चालवायचं नाही तर त्याच्यासोबतचे वेगवेगळे अनेक इनिशिएटिव्ज आपण गेल्या काही वर्षांपासून राबवतो. बदलत्या काळात माध्यमांचं ज्या पद्धतीने रूप बदलतं आहे आणि माध्यमांची गरज आणि कंटेंटची गरज ज्या पद्धतीने बदलते त्या स्वरूपात आणि त्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात जे बदल घडत आहेत तर तुमच्या दैनंदिन जडणघडणीत आमचा सहभाग कसा चांगला होता येईल आणि तुमची जगण्याची शर्यत जी आहे ती अधिकाधिक सोपी आणि खेळकर कशी करता येईल याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत राहिलो आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही हे नवीन इनिशिएटिव्ह सुरू केले आहेत. नमस्कार. सकाळ हे नाव घेतलं की ते काही फक्त सर्क्युलेशनमध्ये नंबर वन आहे असं नाही. सकाळ अनेक गोष्टींमध्ये नंबर वन असतं आणि उत्तमोत्तम इनिशिएटिव्ह घेण्यात आणि ते यशस्वी करून दाखवण्यात तर सकाळचा हात कुणीच धरू शकणार नाही. मी सकाळची खूप वर्ष नानाविध पद्धतीने असोसिएटेड आहे. मी त्यांच्या तनिष्का मॅगझिन सुरू केलं आणि 7-8 वर्ष त्याची संपादिका होते. पुण्याची आहे त्याच्यामुळे सकाळशी माझं एक खास वेगळं नातं आहे. एक छोटासा किस्सा सांगते. मुल्ला नसिरुद्दीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकदा मुल्ला नसिरुद्दीन नेता बनला राजकारणातला आणि त्याचा मुलगा लहान होता. त्यांनी त्याला विचारलं की बाबा राजकारण म्हणजे काय, तर मुलगा म्हणाला की ये तुला सांगतो, वर माळ्यावर चढ. त्या मुलाला कळे ना की माळ्यावर चढ का म्हणतात, पण मुलगा म्हणाला अरे चढ चढ बिंदास चढ माळ्यावर मी आहे ना आणि तिथनं उडी मार. तो मुलगा घाबरला म्हणाला बाबा मला भीती वाटते तिकडनं उडी मारायला. मुलगा म्हणाला अरे घाबरू नको मी आहे ना. त्या मुलांनी उडी मारली आणि मुलगा खाली पडला, त्याला लागलं. तो म्हणाला बाबा तुम्ही म्हणाला होतात की मला पकडाल म्हणून, मला तुम्ही झेलाल म्हणून. मुला म्हणाला त्याआधी मी तुला असं म्हटलं होतं, मी तुला राजकारण म्हणजे काय ते सांगतो. अशा राजकारणाशी काडी मात्र संबंध नसलेले अनेक उपक्रम सकाळ चालवतं आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जितकं करावं तितकं थोडंच आहे. हा जो उपक्रम त्यांनी महाराष्ट्रातल्या खेडोपाडी जाऊन किंवा छोट्या शहरांमध्ये जाऊन करायचं योजलेलं आहे त्या उपक्रमाला मी आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने आणि दिग्दर्शकांच्या वतीने निर्मात्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. ज्या मुली आपण निवडू त्या केवळ सुंदर नसतील तर त्या ब्युटी विथ ब्रेन्स असतील असं आत्ताच आपण सगळ्यांकडनं ऐकलं. आजकालचं जे युग आहे ते मुलींचं युग आहे आणि या निमित्ताने केवळ एकच मिस महाराष्ट्र आपल्याला मिळेल असं नाही तर अनेक उत्तमोत्तम तडफदार तरुण यंग अचीवर्स आपल्याला मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. सकाळ आहे तर मी आहेच तुमच्याबरोबर कायम. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आज वेगळाच आनंद आहे कारण कॉम्पिटिशन्स खूप होतात पण सकाळ हे नाव जोडल्यानंतर क्वालिटी मॅटर्स म्हणतात ना, क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. माझं वेगळं असोसिएशन आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेले 2-3 वर्ष सकाळ महोत्सव होतो नाटकाचा आणि त्या 2-3 वर्षात आमच्या मी नाटक तिथे परफॉर्म करतो तेव्हाच कल्पना येते की त्या महोत्सवाकडे एक वेगळी क्वालिटी म्हणून पाहिलं जातं आणि ते सगळे शोज हाऊसफुल होतात कारण प्रेक्षकांना याची गॅरंटी असते की सकाळने महोत्सव केलेला आहे म्हणजे चांगलीच नाटकं निवडलेली आहेत. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आनंद मला या गोष्टी आज इथे आल्यानंतर वेगळा होतो आहे की मगातपासून मी बघतो आहे महेश मांजरेकर सर, राजू पारसेकर सर, नानूभाई सगळे असं म्हणत आहेत की हिरोईन्स येत आहेत आणि त्यांना ते चान्स देणार आहेत, त्यामुळे आम्हा हिरोईनची लगेच हे वाढलेली आहे. सो एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज होत आहेत. हिरोईन्स तर ठरतील या कॉम्पिटिशनमधनं पण आय थिंक इंडस्ट्रीतले हिरो त्याच्यासाठी बरोबर घेतले जातील. सो थँक्यू सो मच आणि माझ्याकडनं सगळ्या कलाकारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडनं आम्हाला नक्कीच आवडेल ह्या अशा भागात सहभागी होण्यासाठी. सो थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. नमस्कार. इथे आपण सगळे सकाळच्या या इतक्या सुंदर उपक्रमाला शुभेच्छा द्यायला थांबलो आहे. मला ह्याच्यामध्ये एक विशेष सगळं सगळ्यांनी बोललेच आहेत पण तरीसुद्धा एक
छान दिसतंय, ते काहीतरी सामाजिक टच पण आहे या तुमच्या उपक्रमाला, तो मला खूप आवडला. कारण मिस महाराष्ट्र हे इथे थांबणारं नाही आहे, त्याला पुढे आणखीन सुंदरचा एक वेगळा अपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म तुम्ही देत आहे. मी एक आदिवासी एरियामध्ये खूप काम केलं असल्यामुळे मला कायम वाटायचं की ह्यांच्यामध्ये सुद्धा किती सुंदर की त्याच्यामध्ये विशेष वेगळ्या मराठी भाषांमुळे तो आणखीन समृद्ध होतो. आणि मी बऱ्याच वेळा ग्रामीण भागात जेव्हा बघते त्यावेळेला मला लक्षात येतं की त्यांना सगळ्यात मोठी अडचण असते ती भाषेची असते. आणि भाषा येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या आतलं जे टॅलेंट असतं, जे काय अभिनय असतो, तो त्यांना वाटतं की इथे येऊन पुण्याची आणि मुंबईची शुद्ध भाषा बोलून मग आपण आपलं टॅलेंट दाखवूया, तिथे कुठेतरी ते कमी पडतात. तर मला असं वाटतं हे जो अगदी रॉ असलेला असा कोळशात असलेला हिरा तुम्ही तराशणार आहे आणि त्याच्यासाठी इतकी सुंदर अशी ही टीम आहे, तर कुठेतरी मला पण थोडं लहान व्हावं असं वाटलं की हा खरंच खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्यात दोन तीन गोष्टी, म्हणजे एक तर तुम्ही त्याच्यातलं टॅलेंट बघणार आहात, शिवाय एक नंबर वन ही एकच मुलगीच्या मागे ज्या 10-15 मुली असतील, हाऊ टू टॉक, हाऊ टू स्टँड, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, ह्या सगळ्या गोष्टी इतकं तुमच्यातले हे टॅलेंटेड माणसं त्यांना शिकवणार, त्या गोष्टीने मला विशेष आनंद होतो आहे. आणि सकाळच्या प्रत्येकच उपक्रमाला मी असते, मला त्याच्यात एक स्टँडर्ड आणि सामाजिक तत्व दिसत असतं नेहमी. सो तसाच आनंद मला आज पण झाला आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना, राहुल सर स्पेशली तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. सकाळ नेहमीच माझी आठवण काढते, म्हणजे सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स फंक्शन तेव्हा मी परीक्षक होतो, आताही मी परीक्षकच आहे. आणि बेसिकली मला आवडतं, कारण माझे सिनेमे तुम्ही बघितलेत तर जास्तीत जास्त नवीन मुलींना मी घेतो. याचं कारण की मला प्रस्थापित चेहरा आवडत नाही, कारण मला जे काय मांडायचं असतं, जे काय माझ्या पद्धतीने मला जे मांडायचं असतं, ते नवीन मुली किंवा नवीन मुलं चांगले करू शकतील असं मला वाटतं. आणि त्यासाठी सकाळ खूप सपोर्ट करते, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. झीचा टॅलेंट हंट शो झाला होता काही वर्षापूर्वी, त्यातून दिव्यांग त्रिपाठी, लोखंडे अंकिता लोखंडे या सगळ्या मुली तेव्हा होत्या, अमृता खानविलकर, एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2003-2004 तेव्हाच कळलं की असं जेव्हा घडतं आहे नवीन मुली येतात. कारण आता नानूबाई आहे, संजय छाबरी आहेत, आमचे जोशी आहेत, त्यांचा व्हॉट्सअप लग्न सिनेमा येतो आहे. बेसिकली आता फिमेल ओरिएंटेड फिल्म्स खूप येत आहेत, त्यामुळे खूप चांगल्या अभिनेत्रींची गरज आहे मराठी इंडस्ट्रीला असं मला वाटतं आहे. उमेश आपल्याला खरंच टफ आहे, आपल्याला म्हणजे तुला, मला नाही, मी काही हिरो नाही, आता मी काका, मामा, बाप, डॉक्टर असं वगैरे कामं करतो. पण खरंच आज मृणालकडे बघून आठवतं, कारण आज वेगळी भूमिका केली मृणालने येलेले पैशामध्ये, म्हणजे इथून जी सुरुवात होते ते अशा नवीन मुली यायला हवेत. समृद्धीने जे सिनेमे केलेत आमचा अजू करतो आहे, खरंच खूप गरज. आणि सकाळ हा उपक्रम राबवतो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आम्हाला ह्या सगळ्या महाराष्ट्रातून चांगल्या मुली म्हणण्यापेक्षा चांगल्या फेस आणि त्याबरोबर चांगल्या ॲक्ट्रेस मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो. मला इथे हा सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. प्रथम म्हणजे मला इथे बोलवलं आणि संतोष भिंगारडेंनी खूप आग्रह धरला. मी फिल्म सिटीवरनं आता इथे दावत पळत आलो आणि तुम्हाला सगळ्यांबरोबर असण्याचं मला हे भाग्य लाभलं. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, कारण माझ्याबरोबर या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 5 नवीन मुली इंट्रोड्यूस झाल्या. मग अश्विनी भावे, अर्चना जवळेकर, मला आता पुढची नावंही आठवत नाही आहेत, पण दे हॅव रिअली बिकम बिग. आणि मी त्यांच्याबरोबर काम करू शकलो. त्यांचा सुरुवातीचा चित्रपट, तो माझाही पहिला चित्रपट सर्जाच्या वेळेला, पूजा पवार. सो खूप छान टॅलेंट माझ्याबरोबर या चित्रपटसृष्टीत आला आणि आय वॉज व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ देम, पार्ट विथ देम ऑफ दिस इंडस्ट्री. सकाळनी आत्ता जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो चांगला आहेच, आणि त्यांचे जी काही निवड होईल ती चांगलीच असणार आहे, कारण त्यांच्याबरोबर एवढे मोठे ज्वेलर्स PN गाडगिळ आहेत, तेव्हा ते काही सोडणार नाहीत हिरा तराशल्याशिवाय. सो आय एम व्हेरी हॅपी, ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. आणि
आमच्या रमेशदेव प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू आम्ही जर पिक्चर आता मराठी आत्ता एक हिंदी आमचं निर्माण झालेलं आहे परंतु मराठी करणार आहोत आणि तेव्हा नक्कीच जर कोणी आलं आणि आम्हाला जर करता आलं तर वी वूड लव्ह टू कास्ट हर विथ अस. सो थँक्यू व्हेरी मच फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस लवली इव्हेंट. थँक्यू सर. थँक्यू.